आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास 250 गिरणी कामगारांच्या परिवाराला त्यांचं हक्काचं घर आपण या ठिकाणी देतोय. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपलं सरकार आल्यानंतर 4000 घरांच्या चाव्या देण्याकरता आपण अतिशय वेगाने कारवाई सुरू केली. यामध्ये कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये यातल्या कुठल्याच गोष्टी झाल्या नव्हत्या आणि म्हणून मग आम्ही सुनील राणे असतील, कालिदासजी असतील यांना विनंती केली की आपण स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि कागदपत्रांची पूर्तता, व्हेरिफिकेशन हे करून ही सगळी घरं जी गिरणी कामगारांच्या हक्काची घरं आहेत ही त्यांना मिळाली पाहिजे या दृष्टीनं तुम्ही पुढाकार घ्या. आणि मला अतिशय आनंद आहे की आज दुसरा कार्यक्रम होतोय आणि आता दर आठवड्यामध्ये अशाच प्रकारे लोकांचं व्हेरिफिकेशन करून आणि त्यातले जे जे लोक व्हेरिफाईड होतील 15 दिवसांनी त्यांचा कार्यक्रम घ्यायचा आणि त्यांना त्यांच्या चाव्या द्यायच्या असं लगातार करून हे जेवढे आमचे लॉटरीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत अशा सगळ्या 4000 गिरणी कामगारांना अतिशय तात्काळ या सगळ्या चाव्या देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो. आज ज्यांना घरं मिळणार आहे त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मागच्या काळामध्ये मागच्या वाटपाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत, सुनील राणेंनी लक्षात आणून दिलं की ते GR निघायचे आहेत, तर तात्काळ गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून ते GR काढण्याकरता आजच आम्ही पुढाकार घेऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ती फाईल आम्ही येत्या 2-3 दिवसांमध्ये नेऊ. त्यामुळे सुनील राणेजी त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. या सरकारमध्ये जी घोषणा होते ती पूर्णच होते, घोषणा करून मागे वळणारे आम्ही नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही आम्ही पूर्ण निश्चितपणे करू. तुम्ही चांगलं काम या ठिकाणी सुरू केलं आहे, तुम्ही आहात, कालिदासजी आहेत, प्रकाशजी आहेत, सगळ्यांना आता ही जी गती आहे ही कमी नाही झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद या ठिकाणी देऊ पण गती तुम्ही कमी होऊ देऊ नका. गिरणी कामगारांना हा फरक दिसला पाहिजे की काम करणारे लोक आले की कशा प्रकारे वेगानं काम होतं हे तुम्ही निश्चितपणे दाखवून द्यावं ही तुम्हाला विनंती करतो, तुमचंही अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो.